गुगल फॉर्मवर ऑनलाईन परीक्षा घेऊन, ऑनलाईन क्वीज घेऊन त्याचं प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना किंवा जो सोडवतो त्याला त्याच्या मेलवर कसं पाठवायचं या संबंधित असणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी गुगल फॉर्मवर एक चाचणी बनवलेली आहे, क्वीज बनवलेली आहे. ते क्वीज आपण सोडवल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र जो सोडवतो त्याच्यासाठी ते जनरेट होणार आहे. ते कसं बनवायचं ते आपण नंतर पाहू. सुरुवातीला आपण हे एक चाचणी, मी तीन प्रश्नाची आहे, ती सोडवून दाखवतो आणि ईमेलवर आपल्याला प्रमाणपत्र कसं येईल ते आपण पाहूया. सुरुवातीला आपण आपला ईमेल ॲड्रेस टाकणं कंपल्सरी आहे, कारण का तर प्रमाणपत्र मेलवर येणार आहे. किती प्रश्न, किती तुम्हाला म्हणजे पर्सेंटेज किती पडलं, मार्क किती पडले, अशा प्रकारे प्रमाणपत्र त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर फुल नेमच्या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. याच्यासाठी टाकायचं आहे की प्रमाणपत्रावर आपल्याला जे नाव पाहिजे ते नाव आपण या ठिकाणी टाकायचं आहे, पूर्ण नाव. त्यानंतर इथे एक प्रश्न आहे, ते प्रश्न आपण सोडवायचे आणि त्याला मार्क पण दिलेले आहेत. इथं समोर भारताची राजधानी कोणती आहे, दिल्ली केलं, आणि फळांचा राजा कोणता आहे, आंबा असं केलं. त्यानंतर इथं खाली एक पर्याय आहे, सेंड मी अ कॉपी ऑफ माय रिस्पॉन्सेस. म्हणजे हा जर पर्याय मी ऑन केला तर याचा एक मेल मला लगेच येणार आहे की मी कुठल्या पर्यायाला क्लिक केला आहे. ह्या मेलवर आपण जो मेल ॲड्रेस तिथं देऊ तो जर ऑफ असेल तर येणार नाही, परंतु ऑफ असो किंवा ऑन असो प्रमाणपत्र आपल्याला, आपण चाचणी सबमिट केल्यानंतर एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला प्रमाणपत्र आपल्या मेलवर येणार आहे. मी हे सबमिट करतो. इथं दिलेलं आहे, आपण परीक्षा दिलेली आहे, आपल्याला लवकरच प्रमाणपत्र मेल करण्यात येईल. प्रमाणपत्र मेल होईल तोपर्यंत आपण आपला स्कोर बघूया. व्ह्यू स्कोर असा एक पर्याय होता, त्याला आपण क्लिक केलेला आहे. या ठिकाणी मेल ॲड्रेस आणि पूर्ण नाव आलेलं आहे. आपला हा पर्याय प्रश्न बरोबर आहे आणि हा दुसरा पण प्रश्न बरोबर आहे. मग अशी मी एक चाचणी सोडवली होती, त्याचं प्रमाण सर्टिफिकेट तुम्हाला तोपर्यंत दाखवतो मी, कारण आता प्रमाणपत्र यायला थोडासा वेळ लागेल आपल्या 4-5 मिनिट. तोपर्यंत हे प्रमाणपत्र बघून घेऊ. मग अशी एक सोडवली होती, दिस इज सर्टिफिकेट आहे हे, इथं नाव आलेलं आहे, हे चाचणीचं नाव आहे, आणि तारीख आणि किती मार्क आणि सर्टिफिकेटचा नंबर. अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट मेलवर येत असतं. ठीक आहे, आता पाहू आपण की ही चाचणी बनवायची कशी. तत्पूर्वी मित्रांनो, सायबर सुरक्षा, इंटरनेटचा वापर थोडा सबुरीनं, थोडा सावधानतेनं हे एक पुस्तक आपण बनवलेलं होतं. याच्यावर आपल्याला सायबर सुरक्षेवर आधारित सर्व काही प्रकारची माहिती, आपण आपला बचाव कशा प्रकारे करायचा आहे याविषयी आपल्याला या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. जर हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचलं नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला हे व्हॉट्सअपवर टाकतो. किंवा याविषयी जवळपास 17-18 प्रकारचे प्रकरणं आहेत की कशा प्रकारे सायबर गुन्हे होतात आणि त्याच्यापासून आपण बचाव कसा करायचा, यावर आता आपण व्हिडिओची मालिका सुरू करत आहोत. त्यामुळं आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि डेली याच्यावर, सायबर सुरक्षेवर आधारित आपण एक व्हिडिओ यानंतर प्रसारित करणार आहोत. चला तर पाहू मग आता आपण की ही क्वीज गुगल फॉर्मवर कशी तयार करायची आणि त्याला सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना देता येईल असं कसं सेटिंग करायची. सुरुवातीला आपण गुगल फॉर्म असं गुगलवर सर्च करायचं असतं. याविषयी मी जास्त वेळ नाही घेणार आहे गुगल फॉर्म कसा बनवायचा ते, कारण आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मी फक्त ओपन करून दाखवतोय, गो टू गुगल फॉर्म. त्यानंतर ब्लँक फॉर्म घ्यायचा आहे आणि एक सेटिंग फक्त सुरुवातीला करा की याला क्वीज बनवा. क्वीज बनवण्यासाठी काय करावं लागेल, हे तुमचा गुगल फॉर्म तयार होतोय आता, त्याला काय करायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि इथं जनरल, प्रेझेंटेशन आणि क्वीजेस असा एक पर्याय आहे, मेक धिस क्वीज असं म्हणा आणि हे टिक ऑलरेडी आहे तशा राहू द्या आणि सेव्ह करा. म्हणजे या ठिकाणी तुमची टेस्ट हे क्वीजमध्ये रूपांतरित होईल. ठीक आहे,
अशा प्रकारे मी एक थोडंसं बनवलेलं आहे ते डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. हे काय दाखवत नाही मी पूर्ण कसं बनवायचं ते. या ठिकाणी प्रश्न देत असताना कशाप्रकारे काय काय प्रकारे आपण त्यांचा रिस्पॉन्सेस घेऊ शकतो गुगल फॉर्ममध्ये बघा. शॉर्ट ॲन्सर, पॅरेग्राफ, मल्टिपल चॉईस, चेकबॉक्स, ड्रॉपडाऊन, फिल फाईल, अपलोड, इलायनरचा मल्टिपल, चेकबॉक्स, डेट, टाईम, अशा खूप काही प्रकारे आपण त्यांचे रिस्पॉन्सेस घेऊ शकतो. परंतु टेस्ट आपण क्वीज घेत असू तर मात्र मल्टिपल चॉईस, ड्रॉपडाऊन किंवा चेकबॉक्स असे दोन चार प्रकारातच आपण ते घ्यायचं, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोडवायला ते सोपं जाईल. ठीक आहे, आपण ती टेस्ट बघू डायरेक्ट. आता मी बनवलेली होती मग अशीची. ते इथं सामान्य ज्ञान चाचणी असं नाव लिहिलेलं आहे. इथं ईमेल ॲड्रेस आणि पूर्ण नाव हे कंपल्सरी आलेलं आहे. हे कशामुळं आलं दाखवतो तुम्हाला. त्यानंतर हे दोन प्रश्न आहेत. भारताची राजधानी कोणती आहे? आता पहा याचं सेट कसं केलं आहे. भारताची राजधानी कोणती आहे या प्रश्नावर मी क्लिक केल्यानंतर इथं अँसर की नावाचा एक पर्याय आहे. याला मी क्लिक केलं, इथं पॉईंट्स असं आलंय. म्हणजे हा प्रश्न जर बरोबर आला तर त्याला किती गुण द्यायचे. तिथं एक नंबरचा गुण, एक गुण दिलेला आहे. आणि आपला जो पर्याय बरोबर असतो त्याच्यासमोर फक्त आपल्याला टिक ठेवायची आहे. समजा दिल्ली बरोबर आहे, दिल्लीसमोर टिक ठेवा आणि एक पॉईंट करा आणि याला डन करा. हा झाला एक प्रश्न. एक प्रश्न तसंच दुसरा प्रश्न पण जो पर्याय बरोबर आहे त्या पर्यायाला अँसर की मध्ये जाऊन त्याच्यासमोर टिक करायची. ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे प्रश्न वाढवत जावा आणि त्याला एक 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 पॉईंट्स तुमच्या हिशोबानं जसे पॉईंट द्यायचे तसे पॉईंट द्या. हे रिक्वायर्ड करायचं नाही करायचं तुम्ही ठरवायचं. इथं एक पॉईंट दिला, इथं एक पॉईंट दिला, म्हणजे दोन पॉईंटची आपली टेस्ट या ठिकाणी झालेली आहे. आता राहिला प्रश्न ह्याला सर्टिफिकेट कसे ऍड करायचं. तर या ठिकाणी तीन रेषा दिसतात तुम्हाला उजव्या बाजूला. इथं मोहर, तुमचे चाचणी बनवत असताना इथं मोहरवर क्लिक करायचं आणि इथं ऍडव्हान्सवर क्लिक करायचं. ह्या ॲडॉनमध्ये आपल्याला सर्टिफाय नावाचा ॲडॉन शोधायचा आहे. इथं आपण डायरेक्ट सर्च पण करू शकतो किंवा इथं खाली खाली आपण पाहू पण शकतो की सर्टिफाय आहे का. एवढा हे पहा, या ठिकाणी आहे सर्टिफाय ॲडॉन. हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे ते इन्स्टॉल दाखवत आहे. तुम्ही ते ॲडॉन इन्स्टॉल करायचं आहे. ते ॲडॉन इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहे. इथं माझ्याकडे दोन ॲडॉन्स आहेत, फ्रॉम लिमिटर आणि सर्टिफाय. ठीक आहे, आपण सर्टिफायवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असे पर्याय आलेले आहेत. आता इथं शो सर्टिफाय कंट्रोल्स, म्हणजे हे आपल्याला ते कसं कंट्रोल करायचं त्याची उजव्या बाजूला एक टॅब ओपन झालेली आहे. या ठिकाणी सर्टिफिकेट इज ऑन केलेलं आहे मी ऑलरेडी. जर ऑफ असेल तर ऑन करा आणि जर ऑन नको असेल तर ऑफ करा. इथं पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की सर्टिफिकेटेशन सर्टिफिकेट तुमचं ऑन ठेवायचं की ऑफ ठेवायचं. त्यानंतर रेकॉर्ड आहे, सर्टिफिकेट नंबर किंवा कुणाला किती मिळाले ती त्या प्रकार त्याचं रेकॉर्ड इथं आपल्याला आपल्या गुगल शीटवर पुन्हा नंतर दिसणार आहे. पासिंग, किती मार्काला पास ठेवायचं हे या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इथं मी एक टेम्पल त्याने दिलेले आहे, त्यातला रेड रिबिन नावाचा टेम्पल मी निवडलेला आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतील ते पर्याय. इथं कस्टम पण आपल्याला बनवता येईल आपल्या प्रकारात आपण कसं बनवायचं ते. थोडा वेळ आपण नाही घालवत आहोत, फक्त मी त्यातला दाखवतो तुम्हाला की कुठलं सर्टिफिकेट कसं दिसतं. हे प्रिव्ह्यूमध्ये या ठिकाणी दिसत आहे. मी प्रिव्ह्यू ओपन केला, इथं ब्लॅक फ्रेम अशा प्रकारची आहे, ब्राऊन फ्रेम असा आहे, गोल्डन, हॉरिझेंटल, पर्पल, रेड अशा प्रकारची या ठिकाणी. आता आपल्याला जी यातलं जी डिझाईन छान वाटते आपल्याला ती डिझाईन आपण त्या ठिकाणी निवडायची आहे. आता इथं मी रेड रिबिन निवडलेली आहे. असं आपण जे पाहिजे ते निवडा. हे सर्टिफिकेट कसं दिसेल हे जर आपल्याला पाहायचं असेल आपली चाचणी सोडवल्यानंतर, तर ईमेल मी सॅम्पल असं म्हणून क्लिक केल्यानंतर एक अगदी दोन चार मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. शक्यतो यूज कस्टम टेम्पल असं करा सगळ्यांनी. म्हणजे काय होईल की तुम्ही एखादं टेम्पल बनवायला तुम्हाला चान्सेस आहे त्या ठिकाणी, तो पर्याय वापरा. त्यानंतर इथं मोरवर क्लिक केल्यानंतर त्याचे अधिकचे पर्याय ॲडव्हान्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत की त्याच्यामध्ये काय काय आपल्याला बदल करायचं आहे ते.
ॲडव्हान्सवर क्लिक केलेलं आहे मी, या ठिकाणी एक बॉक्स येणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मेलवर सर्टिफिकेट त्यांच्या जे जातं ते काय म्हणून जावं, म्हणजे सेंडर कोण असावा, तिथं मेसेज काय लिहिलेला असावा, किंवा चाचणी सोडवल्यानंतर आपल्याला एक मेसेज आला होता पहा की तुम्ही चाचणी सोडवली आहे आणि लवकरच आपल्याला आपलं प्रमाणपत्र मेल करण्यात येईल, अशा प्रकारचे जे ऑप्शन होते ते ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत. इथं ॲडव्हान्स ऍप्शन ऑप्शन आपले ओपन झालेले आहेत, या ठिकाणी मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. आपण परीक्षा दिलेली आहे मग सांगितल्याप्रमाणे आणि या ठिकाणी सेंडरचं नाव, सब्जेक्ट आणि त्या मेलमध्ये काय काय द्यावं आपण, अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आणि PDF कॉपी त्यांना द्यायची का इमेज कॉपी त्यांना द्यायची हा पण पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. हे आपण असंच पर्याय सेव्ह करूया. आता हे झालं सर्टिफिकेटचं आपला कशाप्रकारे सेट करायचं. त्यानंतर हा फॉर्म किंवा ही क्विज जी आहे ही आपल्याला सेंड करायची आहे. तर या ठिकाणाहून आपण याचा प्रिव्ह्यू बघू शकता किंवा याला सेंड पण करू शकता. सेंड म्हणल्यानंतर आपल्याला ते मेलवर वगैरे पाठवता येईल. मग अशी ह्या सोडवलेल्या क्विज होत्या, त्याचे रिस्पॉन्सेस म्हणजे कुणकुणं सोडवली ते पाहायचं असेल तर ते रिस्पॉन्सेसवर या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. या ठिकाणी 6 रिस्पॉन्सेस आलेले आहेत हे पहा. इथे मेल आय डी एवढे आलेले आहेत आणि कुणाचा कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला गुगल शीटवर मिळणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी क्रिएट स्प्रेडशीट नावाचा एक पर्याय आहे. ही जर स्प्रेडशीट आपण क्रिएट केली तर आपल्याला एका सीटवर ही सगळी माहिती गुगल शीटवर या ठिकाणी मिळणार आहे, कुणं कुठला पर्याय बरोबर केला आणि किती वाजता सोडवली टेस्ट, त्याचा ईमेल ॲड्रेस, त्याचा स्कोअर, पूर्ण नाव, राजधानी म्हणजे कोणता पर्याय कुणं बरोबर कोणता पर्याय कुणं क्लिक केला हे आपल्याला पण या ठिकाणी समजणार आहे.